मुर्दाबाद मुर्दाबाद वेंकट नायडू मुर्दाबाद 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 वेंकट नायडू मुर्दाबाद छत्रपति शिवाजी महाराजांचं जय हो छत्रपति शिवाजी महाराजांचं जय हो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाय जय जिजाऊ जय शिवाय वेंकट नायडू मुर्दाबाद 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 जय भवानी जय शिवाजी अरे जय भवानी जय शिवाजी मुर्दाबाद मुर्दाबाद वेंकट नायडू मुर्दाबाद 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 जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाय जय जिजाऊ जय शिवाय जय जिजाऊ जय शिवाय शिवाजी महाराजांचा जय हो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी मुर्दाबाद मुर्दाबाद वेंकट नायडू मुर्दाबाद 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 वेंकट नायडू मुर्दाबाद 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 वेंकट नायडू मुर्दाबाद छत्रपती शिवाजी महाराजांचं जय हो छत्रपती शिवाजी महाराजांचं जय हो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी काल राज्यसभेत सर्व नवनिर्वाचित निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या वेळेस शिवाजी महाराजांचे वंशज नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांचाही शपथविधी होता. सभापतीच्या जागेवर उपराष्ट्रपती वेंकट नायडू विराजमान होते. उदयनराजे भोसलेंनी शपथ घेतल्यानंतर एक भारताचा अस्मितेचा विषय म्हणून शिवाजी महाराजांचा जयघोष केला. तसे जय भवानी जय शिवाजी असा एक नारा दिला. त्यानंतर वेंकट नायडूंनी महाराज उदयनराजे भोसलेंना एक संबोधलं की हे तुमचं घर नव्हे, हा माझा चेंबर आहे, तर इथे याच्या पुढे अशा प्रकारचे शब्द चालणार नाही. यानिमित्ताने मी आज जे त्या पदावर बसलेले त्या पदाउसर नाही, मी त्या व्यक्ती बनून त्यांचा एक निषेध करत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करत आहोत. त्यांना एक आठवण करून द्यायची एक इच्छा होते की तुम्ही ज्या आज राज्यसभेच्या ठिकाणावर बसले आहात त्या राज्यसभेची जमीनही मराठ्यांच्या तलवारांनीच मिळवलेली जमीन आहेत. आणि शिवाजी महाराजांनी जे एवढे सगळ्या संकट आसमानी संकटांवर मात करून आज महाराष्ट्राचा व दिल्लीचा तख्त जो मिळवला होता त्या तख्ताच्या जमिनीवर आज ते राज्यसभेचं भवन आहे, तर तुम्ही हे विसरून चालणार नाही. 2014 निवडणुकींमध्ये तुमचे माननीय फेकू पंतप्रधान सांगत होते की आम्हाला शिवाजी महाराजांचा आमचा साथ आहे, आम्हाला साथ देऊन आम्हाला मतं द्या. तुम्हाला मतं मागायला शिवाजी महाराजांचं नाव चालतं आहे, परंतु एक महाराजांचा वंशज म्हणून ज्याने महाराजांची एक नाव उल्लेख केला त्याच्यावर तुम्हाला एवढा याचं एक कारण नाही आहे. एक मी त्याचा या भाजपाची जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचा एक आम्ही निषेध करतोय. तसेच भाजपाचे काही बांगुळे कार्यकर्ते काल पवारसाहेबांनी एक विधान केलं राम मंदिराच्या विषयावर ना, तर भाजपाचे कार्यकर्ते काल त्यांना पत्र पाठवत आहेत साहेबांना.
तसंच त्यांना एक मी आवाहन करू इच्छितो, जसे भगवान राम हे आपले दैवत आहेत तसे शिवाजी महाराज ही एक भारताचे दैवतच आहेत। तर तुम्हाला जर माणुसकी नावाची इच्छा असेल तसं बघायला गेलं तर उदयनराजे तुमच्याच पक्षाचे आहेत, पण निषेध आम्ही करत आहोत। तर तुमच्यात जर धमक असेल, तुमच्या विरुद्ध तुमच्या लोकांविरुद्ध बोलण्याची तुमची ताकद असेल तर तुम्ही त्यांचा निषेध करायला पुढे या। आज हा तुमचा माझा नव्हे, हा भारताच्या अस्मितेचा विषय आहे। एवढे का आम्ही त्यांचा निषेध म्हणून ते सर्व कार्यकर्ते गोळा झालेलं आहे। अजित मराठीत बोला, मराठीत बोला, तुम्ही करून सांगा ते आता। हा ठीक आहे। काल झालेला प्रकार निंदनीय आहे, कारण की उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यावर त्यांनी जय शिवाजी जय भवानी बोललं। आमचे सभापती व्यंकटेश नागरे म्हणता हे माझा चेंबर आहे, जे काय असे शब्द चालणार त्यांना माहिती नाही का। हा महाराज शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नेऊन संबंध हिंदुस्थानचे राजे होते, त्यांनी या देशाला आपला एक नाव पुढे संपूर्ण जगामध्ये नेला। त्यांचं नाव घेण्यामध्ये किंवा भवानी आईचं नाव घेण्यामध्ये यांना काय होतं, कारण की उदयनराजेमध्ये BJP आहे। तुम्ही त्यांचा विचार करा आणि व्यंकटेश नायडू साहेबांचा बी, कारण की ते राज्यसभेचे सभापती आहे, त्यांचा मी आदरणीय निषेध करतो, कारण की ते देशाचे सभापती, त्यांचा निषेध करतो। आणि राजेने मी जरा सोचलं पाहिजे का आता आपण राजे आहे कुठे आहे, त्याचा मी विचार त्यांनी करावा असं मी माझ्यातर्फे सांगतो। पुनश्च या व्यंकटेश या नातीचा निषेध करतो। जय हिंद जय महाराज। Thank you.